तर मुसळधार पावसामुळे सायन परिसरामधील रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे. महत्वाची बातमी आपण पाहता, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे आणि सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अपडेट जाणून घेणार आहोत. विशाल, आता मुंबईतील एक अपडेट म्हणजे गेल्या 20 मिनिटांपासून पावसानं जी आहे ही विश्रांती घेतलेली आहे. मात्र मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे. आता आपण सायन या परिसरात आहोत. सायन परिसरात जर आपण पाहायला गेलं तर रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनं जी आहेत ही बंद पडलेली आहेत. ती याचाच परिणाम हा रस्ते वाहतुकीवरती होतोय. वाहनं ठिकठिकाणी बंद पडल्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जे आहे हे झालेलं आहे. मात्र सायनमधील ह्या सगळ्या भागात जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे हा थेट रस्ते वाहतुकीवरती झालेला आहे. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर अनेक रेल्वे स्थानकांवरती सुद्धा अशाच पद्धतीनं पाणी साचल्यामुळे मुंबईची लाईफलाईन रेल्वेसुद्धा अशाच पद्धतीने विस्कळीत जी आहे ही झालेली आपल्याला पाहायला मिळते. मुंबईतील अनेक शाळांना आता सांगण्यात आलेलं आहे की शाळांकडनं सुट्टी जी आहे ही देण्यात आलेली आहे. अनेक विद्यार्थी सकाळच्या सत्रात शाळेच्या गेटपर्यंत गेले आणि त्यांना सांगण्यात आलं की पूर्णपणे शाळा जी आहे ही बंद आहे. आपल्यासोबत जर आपण पाहायला गेलं तर एसटी चालक आहे, त्यांना आपण विचारणार आहोत. कुठून आलाय तुम्ही आणि नेमकं कुठे जाणार होतात? पारने. हां, किती वेळ झाला तुम्ही थांबला या ठिकाणी? एक तास झाला, एक दीड तास. हां, प्रवासी होते की त्यांना खाली केले? प्रवासी होते, खाली उतरून दिले, उतरून पर्याय मार्गाने. नक्कीच वृषाली हे एसटी चालक आहेत, त्यांनी वस्तुस्थिती सांगितली की जवळपास 1.5 तास ते ह्या सायन मार्गावरती आहेत. अनेक प्रवासी जे होते ते या ठिकाणावर निघालेले आहेत. मी दुसरीकडे जर माझ्या मागे बघितलं तर अशा पद्धतीनं वाहनांची लांबच लांब रांगा ज्या आहेत ह्या लागलेल्या आहेत. दुसरीकडे मुंबईकर जे आहेत ह्या पाण्यातनं वाट काढत जे आहेत हे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर यावर्षी मुंबईत अशा पद्धतीचं पाणी साचणार नाही अशा पद्धतीचा महानगरपालिकेकडनं दावा करण्यात आला होता. नालेसफाईची पाहणी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा केली होती. मात्र आज चित्र जे आहे हे पहिल्याच पावसात काहीसं वेगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण का मुंबईतील रस्त्यांवरती ठिकठिकाणी अशा पद्धतीनं पाणी साचलंय आणि मुंबईकरांना पहिल्याच पावसाला या तुंबईचा जो आहे हा सामना करावा लागतोय. आता जर आपण पाहायला गेलं तर मुंबईच्या दिशेने सायन भागामधील दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. सायन परिसरामधील रस्ता जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि त्याच्यामुळे वाहन चालकांची या ठिकाणी कसरत पाहायला मिळते आणि सोबतच गुडघाभरापेक्षा जास्त पाणी या परिसरामध्ये साचलेलं आहे.